करत आहे. आज मी बनवत आहे आंब्याचा शिरा. आता आंब्याचा शिरा शिरा हा जनरली सगळ्यांनाच माहिती आहे, तो आपण रव्यापासून बनवतो. आज जो बनवत आहे तो मी आंब्याचा पल्प घालून, म्हणजे आंब्याचा जो रस आहे तो घालून मी आज हा शिरा बनवत आहे. तर हा शिरा, उन्हाळ्याचे दिवस आहे अर्थातच खूप सारे आंबे हे बाजारात मिळत आहेत आणि इतका छान स्वाद या आंब्यांचा आहे, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं शिराच खायचा जर असेल मुलांना तर आपण तो एक वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. तर रोज रोज तसा शिरा खाऊन, त्या टाईपचा शिरा खाऊन मुलंही कंटाळलेले असतात, म्हणून आज एक थोडीशी वेगळी पद्धत जी शिराच खायचा आहे मुलांना, पण तो आज आंब्याचा रस घालून आपण बनवणार आहोत. आज मी या आंब्याच्या शिऱ्यासाठी, आंब्याच्या रसाचा जो शिरा बनवणार आहे त्याच्यासाठी जे साहित्य घेतलंय ते अर्थातच या वाटीच्या मापाने मी सगळं साहित्य घेतलंय. ही एक वाटी मी तूप ऑलरेडी कढईमध्ये, म्हणजे पॅनमध्ये टाकलेलं आहे, त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतलाय, बारीक रवा. त्यानंतर एक वाटी त्याच साईजची आहे त्याचा आंब्याचा जो रस आहे तो मी मिक्सरमध्ये बनवून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये त्या आंब्याच्या फोडी व्यवस्थित काढून त्याच्यात मिक्सरमध्ये टाकून त्याच्यात मी दोन वेलची टाकलेल्या आहेत. वेलचीचा स्वाद आपल्याला इथे खूप नको आहे, त्यामुळे आंब्याचा जो एक टेस्ट आहे, आंब्याची जी एक टेस्ट आहे ती मला हवी आहे, म्हणून मी जस्ट दोनच वेलची इथे टाकलेल्या आहे सोलून आंब्याचा रस बनवताना. त्यानंतर घेतली अर्धी वाटी, तुम्ही बघू शकता अर्धी वाटी साखर. तुम्ही टेस्ट करून बघा, जर तुम्हाला जास्त हवी असेल साखर तर तुम्ही ती कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार. आणखीन मी घेतला आहे याच वाटीने, ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने मी इथे एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं मी गरम करणार आहे. तर आपण जेव्हा रवा भाजणार आहोत गॅसवरती तेव्हाच एका साईडला मी या पातेल्यामध्ये पाणी आणि दूध थोडं गरम करून घेणार आहे. खूप उकळीने आणायची आहे पण जस्ट एक गरम करून घेणार आहे. मी इकडे आता पॅन ठेवलेलं आहे, त्यात तूप पण गरम करायला ठेवलेलं होतं. मी तुम्हाला हे साहित्य सांगेपर्यंत तूप व्यवस्थित गरम झालंय. एक वाटी तूप घेतलंय तर एक वाटी रवा घेतलाय, ज्याने की तो शिरा ही अगदी छान येईल त्याची टेस्ट आणि मुलांना आणि सगळ्यांनाच तो आवडेल. तर आता बघूयात आपण, हे तूप गरम झालंय, आता मी त्यात हा रवा टाकते. हा रवा आपल्याला खूप ब्राऊन कलरचा करायचा नाहीये, त्याचा एक जस्ट कच्चेपणा जो असतो म्हणजे तो आपल्याला काढायचा आहे. त्याला खूप असं भाजायचं नाहीये, ज्याने तो मिळून पण येईल पण कच्चा लागणार नाहीये रवा. तर स्लो गॅसवरच, तुम्ही बघू शकता मी गॅस बारीक ठेवलाय, मीडियम टू लो हीटवरच आपल्याला या रव्याला भाजायचंय. हाय फ्लेमवर जर आपण या रव्याला शेकलं भाजलं तर मग हा रवा फक्त कलर घेईल पण त्याचा जो कच्चेपणा आहे तो मात्र दूर होणार नाही. म्हणून मी गॅस थोडा मीडियम करते, खूपच स्लो असल्यामुळे त्याला मीडियम हीटवरती ठेवते आणि हा रवा भाजून घेते. तोपर्यंत आपलं दूध आणि पाणी पण इकडे गरम होईल. रवा आपण जेव्हा भाजतोय, शक्यतो जर जे लोक साठवणीसाठी रवा साठवतात घरात, ते बहुधा कोरडा रवा हा बरणीमध्ये भाजून ठेवतात, त्यावेळी हा रवा कमी भाजायची गरज असते. पण मी आज हा रवा भाजलेला नाही आधी, म्हणून मी त्याला व्यवस्थित भाजून घेणार आहे. तसा जर तुम्ही कोरडा रवा भाजून ठेवलेला असेल तर तुपामध्ये मात्र तो तुम्हाला अगदीच कमी भाजावा लागेल, अगदी कमी वेळात तुमचा हा शिरा बनू शकेल. अजून एक टीप इथे की आपल्याला गोडाचा जर पदार्थ बनवायचा असेल आणि त्याची गोडी जर आपल्याला वाढवायची असेल, म्हणजेच गोड पदार्थामध्ये म्हणतात एक नॉर्मलची की एक चिमटी भर आपण मीठ जर या पदार्थामध्ये घातलं तर मग या जी गोड्याची चव असते ती अजूनच छान खुलते, अजून छान लागते, ज्याने आपल्याला ते गोडामध्ये काही कमी आहे असं वाटत नाही. तर आता बघू शकता तुम्ही किती छान हा रवा भाजला जातोय, त्याचा एक सुगंध यायला लागतो. जेव्हा त्या स्टेजला आपल्याला हे गॅसवरती जे पाणी ठेवलेलं आहे ते आपण त्यात टाकणार आहोत. तर इथे जेव्हा याला छान बबल्स येत आहे, रवा छान भाजला जातोय, जेव्हा सुगंध दरवळायला लागेल तेव्हा आपण त्यात हे पाणी टाकणार आहोत. शिरा बनवण्याची साधारण प्रोसिजर सगळ्यांना माहिती आहे, कारण शिरामध्ये जर तूप छान नसेल, म्हणजे तूप व्यवस्थित टाकलं आपण, तर हा शिरा पण अगदी छान होतो प्रसादाचा शिरासारखा. आणि हा शिरा आपण उन्हाळा आहोत, रस अवेलेबल आहे घरामध्ये, आंबेही घरांमध्ये सगळ्यांच्याच असतात बहुधा, तर तुम्ही असा शिरा बनवून तुमच्या मुलांना खुश करू शकता. रोज रोज आंब्याचा रस खाऊन त्या मुलं
कंटाळतात तर काहीतरी वेगळं काहीतरी त्यांना खुश करण्यासाठी म्हणून मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता रवा किती छान भाजला गेला आहे. त्याला आपल्याला ब्राउन करायचं नाहीये. या स्टेजला आता छान त्याचा सुगंध हा किचनमध्ये दरवळायला सुरुवात झालेली आहे. आता मी इथे जे गरम केलेलं दूध आहे अर्थातच दूध आणि पाणी हे सेम घेतलेलं आहे मी. एक वाटी दूध एक वाटी पाणी. तुम्ही आपल्या आवडीनुसार जे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता. पण मी इथे जे घेतलं आहे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी इथे दूध आणि पाणी घेतलेलं आहे. ते आता गरम झालेलं आहे. त्याचा पण गॅस मी बंद केला आणि आता रवा आपला व्यवस्थित भाजून झाला आहे. इथे मी हळूहळू करून हे पाणी आणि दूध जे आहे ते मी इथे टाकणार आहे. आपल्याला हे सर्व दूध आणि पाणी इथे लागणार आहे त्यामुळे मी हे सर्व इथे टाकून दिलं आणि त्याला मी आता व्यवस्थित हलवून घेणार आहे. आपल्याला आता गॅस थोडासा फास्ट करायचा आहे म्हणजे हाय करायचा आहे. गॅसची फ्लेम आपण हाय केल्यामुळे दूध आणि पाणी हे व्यवस्थित त्या रव्यामध्ये मुरेल म्हणजे छान ते व्यवस्थित शिजेल. तुम्ही बघू शकता आता या स्थितीला म्हणजे या स्टेजला आपल्याला वाटेल की हे खूप पांढरं पांढरं दिसतंय पण जेव्हा रवा हा भाजला गेलेला होता जेव्हा हे पूर्ण आटेल तेव्हा याचा कलर अगदी छान येईल. आपण याला व्यवस्थित हलवायचं ज्याने की यात कोणत्याच प्रकारच्या गुठळ्या होणार नाही. व्यवस्थित हलवून घेतलं तुम्ही बघू शकताय की व्यवस्थित आपलं त्यात दूध आणि पाणी जे टाकलेलं होतं ते त्या रव्याने शोषून घेतलंय व्यवस्थित आणि रवा हा छान असा फुगला आहे. आता आपण इथे 2 मिनिटं याला एक वाफ देऊयात. गॅस एकदम स्लो करूयात आणि हा थोडासा पसरवून घेऊन आपण त्याच्यावरती 2 मिनिटं एक झाकण ठेवून वाफ आणूयात. तर झाकण ठेवून वाफ आणल्यामुळे काय होतं की रवा हा आतपर्यंत शिजतो. कारण एकदा जर का त्यात आपण साखर किंवा आंब्याचा रस जेव्हा घालणार आहोत त्यानंतर त्याची शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः होत नाही म्हणजे 100% होत नाही. तर म्हणून आपण पाणी आणि दूध जेव्हा घालतो तेव्हा व्यवस्थित त्याला एक वाफ आणून घ्यायची ज्याने की तो रवा असा मोकळा पण होतो छान शिजतो कच्चा राहणार नाही त्याचा त्रास पण होणार नाही. आता मी झाकण काढते. 2 मिनिटं झालेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर हा कसा छान असा मोकळा मोकळा वाटायला लागलाय. आता आपण इथे साखर आणि आंब्याचा रस हा घालणार आहोत. तर आता आपल्याला जर इथे वाटत असेल की अजूनही हा खूप कोरडा आहे तर तो कोरडा नाही. साखर आणि जेव्हा आंब्याचा रस त्यात घालणार आहोत तेव्हा तो एकदम व्यवस्थित होऊन जाईल. तर आपण घालणार आहोत इथे मी अर्धी वाटी साखर घेतली. मी त्यातली थोडी ठेवते आणि मला वाटलं तर मग मी टाकणार आहे. तशी ती लागणारच आहे कारण पाहून ते अर्धी वाटी साखर की एक वाटीला हवीच. पण आंबा हा खूप गोड आहे. मी केसर आंब्याचा रस इथे घेतलेला आहे पण आंब्याची चव ही अप्रतिम आहे. त्यात अजिबात साखर टाकण्याची गरज वाटत नाहीये. आम्ही जेव्हा आंब्याचा रस करतो पोळीसोबत अथवा पुरीसोबत खाण्यासाठी तेव्हा मी त्यात अजिबातच साखर किंवा काहीच न घालता तो रस बनवते. अतिशय गोड आंबा आहे तो म्हणून त्याच्या पल्पला जास्त साखर लागणार नाहीये. तर मी अर्ध्या वाटीतली पण थोडीशी साखर ठेवली आहे. टेस्ट करून बघायची जर कमी वाटली तर आपण त्यात नंतर पण साखर टाकू शकतो. आता मी साखर टाकून याला व्यवस्थित हलवून घेतलंय. साखर टाकून झाल्यानंतर हलवून घ्यायचं व्यवस्थित. मीडियम थोडी फ्लेम ठेवायची आहे आणि साखरला व्यवस्थित इथे आपण एकत्र करून घेतलं की मग आपण तिथे आंब्याचा रस घालणार आहोत. आता आंब्याचा रस मी एक वाटी घेतलाय कारण आपण जर आंब्याचा शिरा म्हणतोय त्याला तर इथे अर्थातच रस हा एक वाटी पूर्ण जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी एक वाटी रस घातलाय. केसर आंब्याचा रस आहे हा खूपच छान गोड आणि टेस्टी रस आहे. खूप मस्त लागतोय. त्यात मी फक्त 2 वेलची घातलेल्या होत्या. आता मी याच्यामध्ये हा सगळा रस हा टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहे. हा रस शिरा हा दिसायला पण खूप छान दिसतो कारण आंब्याच्या रसाचा कलर सुद्धा खूप सुंदर आहे. असं वाटतंय अगदी शिरा करताना की आपण जणू त्यात रंग टाकलेला आहे. पण रंग टाकलेला नाहीये. तुम्ही बघू शकता मी फक्त आंब्याचा रस इथे घातलेला आहे. हा शिरा थोडासा वेगळा असल्यामुळे कोणालाही खायला एकदा दोनदा तरी आवडेल कमीत कमी. तर असा शिरा आपण या दिवसातच खाऊ शकतो ताज्या ताज्या रसाचा.
शिरा हा खूप खायला अप्रतिम लागतो, तुम्ही नक्की बनवा, खा, मुलांनाही खाऊ घाला, काहीतरी वेगळं असं होईल। त्यात तुम्ही आंब्याचे पीस पण वरतून टाकू शकता, मी घातलेले नाही आहे, जस आंब्याचा रसच इथे मी टाकलेला आहे। त्यात आता व्यवस्थित त्यात हलवून घेतलंय मी। इथे मी मुद्दामून वेलची वगैरे खूप जास्त घातलेली नाहीये, पण जस एक आंब्याचा तो गॅस बनवू नये किंवा काही म्हणून मी दोन वेलची इथे घातलेल्या आहे। आपण आवडीनुसार इथे घालू शकता जास्त वेलची पूड जर घालायची असेल तर, पण मी दोनच छोट्या वेलची, अगदी छोट्या होत्या, त्या मी इथे टाकलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता शिऱ्याचा कलरही किती सुंदर आलेला आहे, तो येल्लो येल्लो दिसतोय तो शिरा मस्त छान। तुम्ही बघू शकता शिऱ्याचा कलर किती छान आलेला आहे, अगदी येल्लो आलेला आहे, असं वाटतं कलर जणू टाकलेला आहे त्यात। पण तुम्ही बघितलं, मी यात कलर टाकलेला नाहीये, आंब्याचा कलरच मुळात केसर आंब्याचा कलर खूपच छान होता, त्याचा स्वाद आणि त्याचा कलर अतिशय सुंदर होता, म्हणूनच मला मोह झाला आज तुम्हाला ही रेसिपी दाखवण्याचा। तर याला व्यवस्थित आपण हलवून घेतलं, आता आपण एक वाफ काढून घेऊ त्यात, गॅस एकदम स्लो करायचा आहे, त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि मस्त त्याला एक जे तूप सुटेल ते छान त्यात दिसेल पण तुम्हाला लगेचच। तर तयार होईल आपला मस्त आंब्याचा शिरा। हा शिरा तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आता तुम्ही बघू शकता आपला शिरा किती छान झालेला आहे, व्यवस्थित त्याचा कलर आलेला आहे, मस्त त्याला तूप सुटलेला आहे सर्व साईडने। तुम्ही एन्जॉय करा, स्वस्त खा, मस्त राहा, हा शिरा बनवा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या रेसिपीला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।